सो अवर न्यू चॅप्टर इज हेरिडिटी अँड इव्होल्युशन. यामध्ये काही क्वेश्चन दिले, कॅन यू रिकॉल, त्याबद्दल आपण अगोदर डिस्कस करू. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स? आता ॲज वी नो की सेलचा जो कंट्रोलिंग ऑर्गॅनिल आहे, सर्व फंक्शन कॅरी करणारा, तो कोण असतो? न्यूक्लियस. या सेल्युलर न्यूक्लियसचा असा कोणता कॉम्पोनंट आहे की जो हेरिडिटरी कॅरेक्टर हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कॅरी करतो? तर डेफिनेटली हेरिडिटरी कॅरेक्टर्स हे जीन्सकडून या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात. व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोजेनी? आणि पॅरेंट्सकडून प्रोजेनी अर्थातच त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे जे काही कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, आयदर ते फिजिकल असतील किंवा मेंटल असतील, तर या ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरला आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स. विच आर द कंपोनंट्स द डीएनए मॉलिक्यूल? आता डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. ॲज वी नो की न्यूक्लिक ॲसिड दोन टाईप असतात, डीएनए आणि आरएनए. आणि मेजर ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल, म्हणजे व्हायरसेस वगळता सर्व ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल काय असतो? डीएनए. तर हा डीएनए कोणकोणत्या कॉम्पोनंटचा बनलेला आहे? तर डीएनए जे आहे ते डबल स्टँडर्ड असतात, आणि त्यांचा जो बॅकबोन आहे तो यामध्ये जी शुगर प्रेझेंट असते त्या शुगरचं नाव आहे डीऑक्सी रायबोज, त्यावरूनच त्याला नाव डीएनए पडलं आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा अटॅच असतो त्यामध्ये फॉस्फेट ग्रुप, आणि त्यानंतर असतात चार टाईपचे न्यूक्लियोटाइड्स. ओके, सो त्याला चार प्रकारचे नायट्रोजन बेसेस म्हणून आपण जे अटॅच असतात ते असतात ॲडेनाईन, सायटोसिन, गुआनाइन आणि थायमिन. युरेसियामध्ये ॲब्सेंट असतो, जो की कोणामध्ये प्रेझेंट आहे? आरएनएमध्ये. त्यानंतर फर्स्ट कन्सेप्ट आहे आपली हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन. आता हेरिडिटी अर्थातच अनुवंशिकता हे काय आहे? तर जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत तर ते एका जनरेशनकडून अनादर जनरेशनकडे अर्थातच पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होणे, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द जीन्स. आणि हे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत हे कशाच्या थ्रू ट्रान्सफर होतात? तर ॲज वी नो की न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात? क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या फ्रॅगमेंटला काय म्हणतो आपण? डीएनए. आणि डीएनएवर काय प्रेझेंट असतात? जीन्स. ग्रेगर जॉन मेंडल इज पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आता फर्स्टली जेनेटिक्स. जेनेटिक्स काय? तर जेनेटिक्स अर्थातच सायन्सची अशी ब्रँच आहे की ज्यामध्ये आपण जीन्स, त्यानंतर हेरिडिटी कॅरेक्टर, इनहेरिटन्स यांचा काय करत असतो? स्टडी करत असतो. आता मॉडर्न जेनेटिक्सचे जे जनक अर्थातच पायोनियर आहेत, तर त्यांचं श्रेय जातं ग्रेगर जॉन मेंडल. ओके, इट टूक अ लॉन्ग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन्स ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. आता जरी मॉडर्न जेनेटिक्सचे जे जनक आहे जे आपण मेंडलला म्हणतो, परंतु त्यांचे जे रिसर्च होते हेरिडिटी संदर्भात, अनुवंशिकते संदर्भात, तर त्यांचे जे कॉन्क्लुजन अर्थातच जे निष्कर्ष आहेत, है ना, प्रत्येक एक्सपेरिमेंट किंवा रिसर्चनंतर काय असतं? कॉन्क्लुजन्स असतं. तर हे कॉन्क्लुजन अंडरस्टँड करण्यासाठी सायंटिफिक वर्ल्डला बराच कालावधी लागला. इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेरी ऑफ युगोदेव. आता तर 1901 एक वैज्ञानिक आहे ज्यांचं नाव आहे ह्युगो डी व्हेरीज, त्यांनी एक थेरी मांडलेली आहे, त्या थेरीचं नाव आहे म्युटेशनल थेरी. आता म्युटेशन काय आहे? तर ॲक्च्युअल काय होतं की पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीनं न्यूक्लियोटाइड्स जे आहेत त्यांच्या पोझिशन चेंज झाल्यामुळं त्या ठिकाणी एक पॅटर्न बदलतो, बरोबर. आणि डेफिनेटली त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय येतात? चेंजेस येतात. ओके, आणि सो त्या हे जे चेंजेस आहेत तर हे आहेत सडन चेंजेस, बरोबर. तर सडन चेंजेसला आपण काय म्हणलो? म्युटेशन.
त्या संदर्भातली थिअरी म्युटेशनल थिअरी. तर याच्यामागचे जे रिझन आहेत ते शोधणारे जे वैज्ञानिक आहेत ते आहे ह्युगो डी पेरेझ. मीनवाईल इन 1902 वाल्टर सुटन ऑब्झर्व द पेअर क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर अंटील देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. आता 1902 मधल्या काळात जर पाहिलं आपण तर एक वैज्ञानिक आहे त्यांचं नाव आहे वॅल्टर सुटोन. तर या वॅल्टर सुटोननं काय केलं, ज्या ग्रासोफर ॲनिमलच्या सेल्स आहेत तर यांच्यामध्ये फर्स्ट एवर टाईम त्या ठिकाणी पेअर्ड क्रोमोझोमला काय केलं, डिस्कवर केलं किंवा ऑब्झर्व केलं. आणि तोपर्यंत सायंटिफिक वर्ल्डला क्रोमोझोम संदर्भात कुठलीही इन्फॉर्मेशन नव्हती. सो पेअर्ड क्रोमोझोम शोधण्याचं जे श्रेय आहे हे वॉल्टर सुटोन यांना जातं. आणि ज्या ॲनिमलच्या सेल संदर्भात हे ऑब्झर्वेशन होतं ते ॲनिमल आहे ग्रासोफर. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरीड बाय अ क्रोमोझोम. आता जेव्हा हे प्रूव्ह झालं की जीन्स जी आहे हे क्रोमोझोमच्या थ्रू अर्थातच व्हाया क्रोमोझोम हे एका जनरेशनकडून अनादर जनरेशनकडे ट्रान्सफर होतात, तर आता रिसर्च या दिशेने सुरू झालं की मग जे जेनेटिक मटेरियल आहे तर हे कोणत्या स्वरूपात आहे. ओके, म्हणजे त्याचं नेचर हे कोणतं आहे, म्हणजे तो आयदर डी एन एच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे जेनेटिक मटेरियल हा डी एन ए आहे का आर एन ए आहे. Through which 1944 trio of scientists Oswald Avery, MacLean, McCarty and Colin MacLeod proved that except viruses all living organisms have DNA as genetic material. आता 1944 मध्ये तीन वैज्ञानिकांचा गट आहे, एक आहे एवरी, दुसरा आहे मॅककार्टी आणि तिसरा आहे मॅकलॉइड. तर यांनी एकत्रितरित्या हे डिस्कवर केलं की सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल हा डी एन ए आहे, फक्त त्याला एक्सेप्शन जर कोणी असेल तर ते असेल व्हायरसेस. व्हायरसेस वगळता सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जेनेटिक मटेरियल हा डी एन ए आहे. इन 1961 द फ्रेंच जेनेटिसिस्ट Francois Jacob and Jack Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. त्यानंतर 1961 मध्ये जे फ्रेंच अर्थातच फ्रान्स या देशाचे जे वैज्ञानिक आहेत आणि स्पेशली ते वैज्ञानिक जेनेटिक संदर्भात होते म्हणून त्यांना आपण जेनेटिसिस्ट म्हणू, ते आहेत जेकोब आणि मोनोड. तर यांनी काय केलं, बॅक्टेरियल सेल्स संदर्भात त्यांचा एक्सपेरिमेंट होता आणि या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी एक मॉडेल प्रपोज केलं आणि त्या मॉडेलमध्ये त्यांनी डी एन एच्या मदतीनं कशा पद्धतीनं प्रोटीन सिंथसाइज हे सेलमध्ये होत असतं हे या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट केलं. It helped to uncover the genetic codes hidden in DNA. आणि त्यानंतर डी एन एमध्ये जे हिडन काही कोड्स आहेत ज्यांना आपण जेनेटिक कोड्स म्हणतो, तर हे जेनेटिक कोड्स अनकवर अर्थातच डिस्कवर करण्याचं कार्य. ओके, तर हे श्रेयसुद्धा कोणाला जातं, जेकेब अँड मोनोट. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA technology emerged which has vast scopes in the field of genetic engineering. आणि यानंतर एक नवीन इरा सुरू झाला नवीन आणि तो होता आर डी एन ए टेक्नॉलॉजीचा. सो रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी जी आहे तर या टेक्निकचा या ठिकाणी उदय इमर्जन्स झाला आणि डेफिनेटली आज जर पाहिलं आपण तर जेनेटिक इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये एक वास्ट स्कोप म्हणजे एक फार मोठं महत्त्व आहे आर डी एन ए टेक्नॉलॉजीला. पुढं आपल्याला एक सेपरेट चॅप्टरच आहे त्या संदर्भात.
The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of heredity disorders, production of the hybrid varieties of animals and plants, and in industrial processes in which microbes are used. आता जे हेरिडिटीचं सायन्स आहे तर ते कुठं कुठं यूजफुल आहे, तर पहिला त्याचा वापर आहे हेरिडिटी डिसऑर्डर संदर्भात, तर जेवढे काही अनुवंशिक आजार आहेत ओके, तर यांचं डायग्नोसिस अर्थातच यांचं निदान करणे. सेकंड आहे ट्रीटमेंट, त्यांचं उपचार. आणि तिसरं आहे प्रिव्हेंशन, हे होऊ नये, है ना, जे हेरिडिटी कॅरेक्टर जे आहेत तर हे लास्ट जनरेशनला असेल तर नेक्स्ट जनरेशनमध्ये होऊ नये. या सर्व गोष्टींसाठी हेरिडिटी सायन्स हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ॲनिमल्स आणि प्लांट्स यांच्या आपण हायब्रिड व्हरायटीजचं फॉर्मेशन करत असतो. आता या हायब्रिड व्हरायटीजच्या प्रोडक्शनसाठी, निर्मितीसाठीसुद्धा सायन्स ऑफ हेरिडिटी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर स्टँडर्ड 9 आपण यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्सचं स्टडी केलं आहे. तर हे जे मायक्रोब्स आहेत तर यांचं इंडस्ट्रीयल प्रोसेसमध्ये जे वापर आहे तर ते सुद्धा कशामुळं शक्य आहे, सायन्स ऑफ हेरिडिटीमुळं शक्य आहे. नेक्स्ट इज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. त्यानंतर त्यातला आपण फर्स्ट पॉईंट पाहू. With the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. आता मेजर ऑर्गॅनिझममध्ये जर पाहिलं आपण तर जेनेटिक मटेरियल जरी DNA असेल, मात्र जेव्हा प्रोटीन सिंथेसाइजचा विषय असतो तर त्या ठिकाणी DNA आणि RNA या दोन्हींचा रोल आहे. आता RNAच्या मदतीनं जे जीन्स हे DNA प्रेझेंट असतात तर ॲक्च्युअल पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल, म्हणजे पेशी जे आहे तर तिचे जेवढे काही फंक्शन आहे तर त्यामध्ये ते पार्टिसिपेट करत असतात. ॲज वी नो की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सर्व प्रकारचे ज्या बायोकेमिकल रिॲक्शन्स आहेत हे सातत्यानं घडत असतात, बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे की जे जीन्स आहेत ज्यांना आपण पाहिलं की क्रोमोझोम्स, हे क्रोमोझोमच्या थ्रू हे जीन्स एका जनरेशनकडून अनदर जनरेशनकडे काय व्हायले, ट्रान्सफर व्हायले, बरोबर. तर डेफिनेटली RNAच्या मदतीनं जे जीन्स आहे ते सेलचं फंक्शनिंग या ठिकाणी त्याच्यामध्ये भाग पण घ्यायले. आणि त्यामुळे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जी बॉडी आहे तर त्याचं जे स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग आहे यालासुद्धा काय करायले, ते कंट्रोल करायले. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द DNA अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन एज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी. आता प्रोटीन सिंथेसाइजची जी इन्फॉर्मेशन आहे ही कशामध्ये स्टोअर असते, DNA. आणि जशी बॉडीला गरज असेल ॲज पर रिक्वायरमेंट आपली बॉडी अप्रोप्रिएट प्रोटीनला सिंथेसाइज अर्थातच निर्माण करत असते, बरोबर. दिस प्रोटीन आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू द RNA. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. आणि आपण पाहिलं की अप्रोप्रिएट प्रोटीन्स जे की बॉडीला नेसेसरी आहेत तर अशा प्रोटीनला सिंथेसाइज कोण करतं, DNA. कशाच्या थ्रू, RNAच्या थ्रू. याच प्रोसेसला काय म्हणायचं, सेंट्रल डॉग्मा. mRNA इज प्रोड्यूस एज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन DNA. आता DNAच्या स्ट्रँडवर mRNAचं फॉर्मेशन होतं, अर्थातच ते कोण आहेत, मेसेंजर RNA. आता आपण पाहिलं की कोडेड इन्फॉर्मेशन ही कशामध्ये प्रेझेंट असते, DNA. आणि ही इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसाइज दरम्यान कॅरी करण्याचं काम, किंवा ॲक्च्युअल त्याचं फॉर्मेशनच हे DNAच्या एका स्टँडवर होतं, पुढं आपण बघणार आहोत. सो mRNA जे आहेत तर ॲक्च्युअल याची निर्मिती कशावर होते, DNAच्या स्ट्रँडवर होते. आणि हे होत असताना ॲक्च्युअल सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स
जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. आता सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स संदर्भात काय सांगतं येईल की सपोज DNA मध्ये ॲडिनिन असेल तर येणारा न्यूक्लियोटाइड्स हा थायमिन असेल का? नाही, तो कोण असेल? युरेसिल असेल. लक्षात आलं? म्हणजे बाकी तर सेम आहे, म्हणजे सायटोसिनला गॉनोसाइन, गॉनोसाइनला सायटोसिन, बरोबर. परंतु थायमिन असेल, DNAचा थायमिन असेल, तर RNAकडे कोण असेल? ॲडिनिन, बरोबर ना. फक्त फरक कुठे पडेल की DNAचा जो कोण असेल, हां थायमिन असेल, सॉरी ॲडिनिन असेल, तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग ही कोणाची होऊन जाईल त्या ठिकाणी? युरेसिलची होईल. आणि अशा पद्धतीनं mRNA जो आहे हा विशिष्ट न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सनं DNAवर त्याचं फॉर्मेशन होईल. Only one of the two strands of DNA is used in this process. आणि ओव्हरऑल DNA हे डबल स्टँडर्ड जरी असतील, मात्र जेव्हा DNAच्या स्टँडवर RNAचं फॉर्मेशन होतं तेव्हा DNAची फक्त एकच स्ट्रँड त्या ठिकाणी भाग घेत असते. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. आता सांगितलं मी की mRNA जे आहे तर त्यावर न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स हे कोण डिसाईड करायला? DNAची अशी स्ट्रँड की ज्या स्ट्रँडवर mRNAचं काय व्हायलं? फॉर्मेशन व्हायलं. आणि ते त्याला काय असतील? कॉम्प्लिमेंटरी. ओके, कॉम्प्लिमेंटरी पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. सायटोसिन असेल तर गॉनोसाइन, गॉनोसाइन असेल तर सायटोसिन. ओके, त्यानंतर थायमिन असेल तर ॲडेनाईन आणि ॲडेनिन असेल तर युरेसिल. या पद्धतीनं कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग जे आहे ते तुम्हाला लक्षात आले असेल. Besides, there is uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called as transcription. आणि फायनली इथं मेन्शन पण केलं आहे की DNAचे जे थायमिन आहेत तर त्याला रिप्लेस RNAमध्ये करणारा न्यूक्लियोटाइड कोण आहे? युरेसिल. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर DNAच्या एका स्ट्रँडवर mRNA अर्थातच RNAचं फॉर्मेशन, सिंथेसाइज होणे, धिस ओव्हरऑल प्रोसेस इज नोन ॲज द ट्रान्सक्रिप्शन. फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर DNAच्या दोन स्ट्रँड दिसतील तुम्हाला. पैकी वरची जी स्ट्रँड आहे तर तिचं RNA सिंथेसाइजमध्ये कुठलाही रोल नाही. जी खालची स्ट्रँड आहे DNAची अनदर, तर त्याचे न्यूक्लियोटाइड जर पाहिलं आपण TACGI, बरोबर. आणि आता त्यावर जे mRNAचं फॉर्मेशन व्हायला, एक एक RNA न्यूक्लियोटाइड्स यायला तो, बरोबर आहे का? सराउंडिंग न्यूक्लियोप्लाझममधून. आणि येताना त्यांचा क्रम पहा, AUGC आलं, म्हणजे याचा अर्थ ॲडेनाईनला युरेसिल आला, बाकी ॲज इट इज आहेत. ओके, कॉम्प्लिमेंटरी आहेत. सो RNA न्यूक्लियोटाइड्स हे DNAच्या एका स्टँडवर अल्टरनेटली अटॅच होत चालले आणि त्यावर mRNAचं फॉर्मेशन व्हायलं आणि दॅट प्रोसेस इज नोन ॲज द ट्रान्सक्रिप्शन. आतापर्यंतची जी प्रोसेस पाहिली आपण ट्रान्सक्रिप्शन, ही पेशीच्या कोणत्या रिजनमध्ये घडली? न्यूक्लियसमध्ये घडली. आता एकदा का mRNAचं स्टँडचं फॉर्मेशन हे DNAच्या स्टँडवर कम्प्लीट झालं तर ती mRNA जी आहे ती डिटॅच होऊन न्यूक्लियसमधून कुठे एंटर करते? सायटोप्लाझममध्ये एंटर करते. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. आणि ही जी mRNA आहे त्याचं नावच आहे मेसेंजर RNA, म्हणजे यानं काय घेऊन आली? कोडेड मेसेज. कोणाकडून? DNAकडून. आणि हे कोडेड मेसेज कशासाठी असेल? प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी. आणि हा मेसेज अर्थातच त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? कोड्स. काय प्रेझेंट आहे? कोड्स. आणि हे कोड्स कोणासाठी आहे? की कोणता टाईपचा अमायनो ॲसिड इथं कॅरी करायचा आहे. आता ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसाइज यामध्ये प्रोटीन हा जो शब्द आहे, तर अमायनो ॲसिडची पॉलीपेप्टाइड चेन हिलाच काय म्हणायचं आपण? प्रोटीन म्हणायचं, बरोबर आहे. म्हणजे प्रोटीनचा जो इंडिव्हिज्युअल घटक आहे तो कोण आहे? अमायनो ॲसिड. आणि त्या संदर्भातले कोड्स हे मेसेजच्या स्वरूपामध्ये mRNAमध्ये प्रेझेंट आहेत. द कोड फॉर
Each amino acid consists of three nucleotides. It is called as triplet codon. आणि 20 टाईपचे अमायनो ॲसिड्स आहेत आणि प्रत्येक जो अमायनो ॲसिड आहे त्याला रिप्रेझेंट करणारा एक स्पेशल काय असतो, कोड असतो. आणि हा कोड किती न्यूक्लियोटाईडचा बनलेला आहे? 3 न्यूक्लियोटाईडचा बनलेला आहे. आणि त्याच रिझनमुळं त्याला त्या कोडला एकत्रितपणे काय म्हणू आपण? ट्रिपलेट कोडोन. आता ट्रिपलेट कोडोन हे कोणाची आयडेंटिटी झाली? RNAची, मेसेंजर RNA जे आहेत, तर त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाईडचा असा गट की जो कोणत्या ना कोणत्या टाईपच्या अमायनो ॲसिडला कोड करेल त्याला आपण काय म्हणलो? ट्रिपलेट कोडोन. डॉक्टर हर गोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडोन फॉर 20 अमिनो ॲसिड्स. आता जे 20 अमायनो ॲसिड सांगितले मी तुम्हाला, तर यांना कोड करणारे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत. आता या कोडॉनची संख्या आहे पास 64. किती आहे? 64 जे कोडॉन्स आहेत. तर हे कोणाला स्पेसिफाय करतात? 20 टाईपच्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात. आणि या डिस्कवरीमध्ये जे महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते इंडियन सायंटिस्ट आहे हर गोविंद खुराना. फॉर दिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 1968 अलॉंग विथ टू अदर सायंटिस्ट्स. आणि 1968 आणखीन दोन वैज्ञानिक आणि हर गोविंद खुराना या तिघांना एकत्रित नोबेल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. Each mRNA is made up of thousands of triplet codons. मग प्रश्न असा आहे की प्रत्येक mRNAवर किती ट्रिपलेट कोडॉन्स हे प्रेझेंट असू शकतात? तर आन्सर आहे थाउजंड्स ऑफ, म्हणजे हजारो ट्रिपलेट कोडॉन्स हे एकत्र येऊन mRNAचं फॉर्मेशन करत असतात. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. आत्ता आपण पाहिलं की प्रोटीन हे अमायनो ॲसिडचे बनलेले आहेत आणि आपल्याला हे माहीत आहे की mRNA हे कोणत्याही प्रकारचं अमायनो ॲसिड कॅरी करायले का? नाही. म्हणजे याचा अर्थ प्रोटीन सिंथसाइज प्रोसेसच्या दरम्यान जरी या ठिकाणी mRNAच्या स्टँडवर प्रोटीनचं फॉर्मेशन व्हायलं, मात्र त्यांच्याकडे स्वतःहून अमायनो ॲसिड प्रेझेंट आहे का? नाही. तर mRNAच्या स्टँडवर कोणता मेसेज आहे, अर्थातच ट्रिपलेट कोडॉन कोणत्या टाईपचा आहे, तर यावरून ट्रान्सफर RNA अर्थातच tRNA हे काय सप्लाय करत असतो? अमायनो ॲसिड सप्लाय करत असतो. फिगरमध्ये जर आपण लेफ्टला गेलो तर तिथे आपल्याला tRNA दिसेल, बरोबर. पहिल्या प्रोसेसमध्ये जर पाहिलं आपण तर न्यूक्लियसच्या बाहेर तुम्हाला mRNA बाहेर पडलेलं दिसेल, म्हणजे ते न्यूक्लियसमधून कुठं आला? सायटोप्लाझममध्ये. आणि त्याच्याखाली जर पाहिलं आपण तर tRNA मॉलिक्युल दिसेल तुम्हाला, आहे. आता या tRNAला जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर त्याचे न्यूक्लियोटाईड्स हे कोणते कोणते आहेत, बरं, जो सध्या हवेमध्ये आहे तो, त्याला जर पाहिलं तुम्ही तर UUU आहे का? आणि त्याचेच आता हे जे आहेत ना, यांना अँटीकोडॉन्स म्हणायचं. काय म्हणायचं? अँटीकोडॉन. अँटीकोडॉन कोणाचे? tRNAचे. आणि तिथं जर तुम्ही mRNAच्या स्टँडवर जिथं तो चालला आहे तिथले जर तुम्ही पाहिले तर AAA AAA आहे, याचा अर्थ ॲडेनाईन ची कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग कोणासोबत होते? युरियासिलसोबत. म्हणजे याचा अर्थ कोणता tRNA आला पाहिजे हे डिसाईड कोण करायला? mRNAचा ट्रिपलेट कोडॉन, लक्षात आलं. आणि हा ट्रिपलेट कोडॉनमध्ये कोड कोणी दिला? DNA, बरोबर. मग ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर पुन्हा आपण फिगरला लेफ्टमध्ये येऊ. तिथे जर पाहिलं तुम्ही तर पा तिथे आपल्याला तीन तीनचे गट दिसतील, आहे का? पहिलावाला पण तीनचा आहे, दुसरावाला पण तीनचा आहे, पण तिसरा न्यूक्लियोटाईड दिला आहे का त्या ठिकाणी? नाही दिलेला, बरोबर. आता एक का दिलेलं नाही तर तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही, तसा कोणताही अर्थ त्या ठिकाणी नाही आहे, ओके. कारण आपण पाहिलं होतं की जे कोडॉन आहेत हे ट्रिपलेट आहे, ओके. त्यामुळं तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही, त्यामुळं मी आपण काय केलं, थर्डवाली फिगर जी आहे ती रेफरन्ससाठी घेतली होती. आता
टीआरएनएच्या अप्पर साईडला जर पाहिलं आपण तर टीआरएनए काय कॅरी केलेलं आहे, अमायनो ॲसिड. सो आपला जो पॉईंट होता त्या ठिकाणी, लेफ्टला जर गेलो आपण तर, राईटला सॉरी, की जो मेसेज एमआरएनएवर आहे, मेसेज म्हणजेच ट्रिपलेटकडून, तर त्यानुसार टीआरएनएकडून काय सप्लाय केलं चालले, अमायनो ॲसिड. आणि हे कोडॉन आणि अँटीकोडॉन यांची कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिमो हे डिसाईड होत असतं. ओके, फॉर दिस पर्पज टी आर एन ए हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन एम आर एन ए, दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. ओके, पहिली स्टेप आपण समजून घेतली होती ट्रान्सक्रिप्शन. आता दुसरी जी ट्रान्सलेशन स्टेप आहे त्याच्या आपण एंडिंगला आलेलो आहे. आणि आपल्या ओव्हरऑल लक्षात आलं की टी आर एन ए काय प्रेझेंट आहे, अँटीकोडॉन्स बरोबर, हे सुद्धा ट्रिपलेट आहेत. आणि ॲक्च्युअल हे जे अँटीकोडॉन्स आहेत तर यांची कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स हे कोणासोबत असते, एम आर एन एच्या कोडॉन्ससोबत. सो टी आर एन एचे जे अँटीकोडॉन्स आहे यांची कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग ही एम आर एन एच्या ट्रिपलेट कोडॉन्ससोबत होणे बरोबर. आणि या दरम्यान जर पाहिलं आपण तर लेफ्टला तुम्हाला रायबोझोम दिसेल आहे का, जो की बाइंडिंग साईट आहे. तर तो काय करणार, या ठिकाणी प्रोटीनची लॉंगेस्ट चेनचं फॉर्मेशन करणार, म्हणजे अमायनो ॲसिड हे एकमेकांना काय होत जाणार, अटॅच होत जाणार. आणि सो अशा पद्धतीची कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स, याला काय म्हणायचं, ट्रान्सलेशन. द अमायनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय टीआरएनए आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ आरआरएनए. आणि जे अमायनो ॲसिड कोणी आणले होते, टी आर एन ए आणले होते, तर त्यांना बॉन्डेड टुगेदर म्हणजे त्या ठिकाणी पॉलिपेप्टेड चेन तयार व्हायली, म्हणजे ते एकमेकांना काय व्हायले, बॉन्ड व्हायले. हे बॉन्ड होतात कशाच्या साह्यानं, पेप्टाईड बॉन्डच्या साह्यानं विथ द हेल्प ऑफ आर आर एन ए, म्हणजे रायबोझोमल आर एन ए जो आहे, अर्थात जिथं रायबोझोम दाखवलं आपल्याला, तर त्याच्या मदतीनं काय व्हायलं, अमायनो ॲसिडची लॉंगेस्ट चेन तयार व्हायली. त्यामध्ये जे बॉन्ड तयार व्हायले ते कोणते बॉन्ड्स आहेत, पेप्टाइड बॉन्ड्स. ड्यूरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम स्किप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड टू ऑफ एम आर एन ए टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन, दिस इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. ओके, आता ट्रान्सक्रिप्शनमध्ये आपण पाहिलं होतं की डी एन एच्या स्ट्रँडवर एम आर एन एचं फॉर्मेशन, त्यानंतर ट्रान्सलेशनमध्ये आपण पाहिलं होतं की टी आर एन एचे जे अँटीकोडॉन्स आहेत तर ते एम आर एन एच्या कोडॉनसोबत कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग करतात. आणि फायनली आपण पाहिलं की जे अमायनो ॲसिड टी आर एन ए कॅरी केले होते त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार झाला, हे होत असताना मदत कोणी केली, आर आर एन एनं. आता होतं काय की जी एम आर एन एची स्टँड आहे ना, त्याच्या एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे मूव कोण व्हायला, रायबोझोम. पुन्हा एकदा सांगतो की आता ही जी प्रोसेस फायनल स्टेजला आलो आपण, यामध्ये एम आर एन एची स्टँड ही स्टेबल आहे आणि आता रायबोझोम मूव करायला, रायबोझोम काय करायला, मूव एम आर एन एच्या एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे काय व्हायला, तो मूव व्हायला. पुढे द रायबोझोम कीप्स ऑफ मूव्हिंग व्हायला ना, बरोबर आहे का, मूव्ह व्हायला फ्रॉम वन एंड ऑफ एम आर एन ए टू अदर एंड. आणि हे मूव्ह होत असताना जसं आपण एक पाऊल चालतो तसं तो तीन पाऊल चालतो, आणि त्याचे तीन पाऊल अर्थातच ते काय आहे, एक ट्रिपलेट कोडॉन. कारण येताना पा, ट्रिपलेट कोडॉन कोणाचे आहे, एम आर एन एचे, आणि अँटीकोडॉनसुद्धा कसे आहे, ट्रिपलेटच आहे. म्हणजे जेव्हा टी आर एन ए प्लेस होईल एम आर एन एच्या स्टँडवर आणि तिथं अमायनो ॲसिड पेप्टाइड बॉन्डच्या जाफाईनं जोडला गेला की पुन्हा तो तीन कोडॉननं काय होईल, पुढे सरकेल, पुन्हा नेक्स्ट टी आर एन ए काय करेल त्या ठिकाणी, आणि लक्षात म्हणजे मूव कोण व्हायला, रायबोझोम. आणि किती डिस्टन्सनं, वन ट्रिपलेट कोडॉन एवढ्या डिस्टन्सनं. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. ओके, सो आता आपण जे डिस्कशन केलं ती प्रोसेस कोणती होती, ट्रान्सलोकेशन. आणि अशा बऱ्याचशा चेन्स हे एकत्र येऊन कशाचं फॉर्मेशन होईल, कॉम्प्लेक्स प्रोटीनचं फॉर्मेशन होईल. दिस प्रोटीन्स कंट्रोल वेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर अपीयरन्स टू. आणि या पद्धतीनं तयार झालेले जे प्रोटीन्स आहेत तर ते आपल्या बॉडीचे
अर्थातच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बरेचसे फंक्शन्स हे काय करत असतात, कंट्रोल करत असतात. आणि देअर ॲपिरन्स टू, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे ॲपिरन्स म्हणजे अस्तित्व आहे, तर तेसुद्धा कंट्रोल करण्याचं काम हे कोण करायले, प्रोटीन करायले, कारण आपण पाहिलं ॲज पर रिक्वायरमेंट शब्द होता, ठीक आहे ना. Living organisms can produce new individuals like themselves due to gene only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत तर यांच्यामध्ये एक ॲबिलिटी आहे की ते त्यांच्यासारखेच न्यू इंडिव्हिज्युअलचं काय करतात, प्रोडक्शन करतात रिप्रोडक्शन प्रोसेस थ्रू. अँड डेफिनेटली हे फक्त कशामुळे शक्य आहे, जीन्स ओनली, म्हणजे जीन्समुळेच ते त्यांचे आयडेंटिकल है ना, त्यांच्यासारखे आयडेंटिकल दिसणारे ऑफस्प्रिंगचं फॉर्मेशन करत असतात. आणि डेफिनेटली हे जीन्स आहेत, सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाऊट एनी चेंजेस. म्हणजे यापैकी काही जीन्स असे आहेत की ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्समिट होत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज येत नाही. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring. Okay. वरती सांगितलं ना, सम ऑफ दोज जीन्स म्हणजे काही जीन्स हे ॲज इट इज ट्रान्सफर व्हायले, आणि त्याच्यामुळं काही कॅरेक्टर्स हे पॅरेंट्सचे ऑफस्प्रिंगमध्ये हुबेहूब काय होतात या ठिकाणी ट्रान्समिट होतात. However, sometimes sudden changes occur in those genes. मात्र कधी कधी त्या जीन्समध्ये सडन चेंज सुद्धा येऊ शकतो, ज्याला आपण काय म्हणलो होतो, म्युटेशन. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दैट कॉजेस अ माइनर चेंज व्हिच इज नथिंग बट द म्युटेशन. आता जीन्स जे आहेत तर याच्यामध्ये कोणतेही न्यूक्लियोटाइड जे आहेत तर त्यांची पोझिशन जर चेंज होत असेल, तर मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लियोटाइडचा क्रम जो आहे ना हा फार मॅटर करतो या ठिकाणी. न्यूक्लियोटाइडचा क्रम बदलला तर डेफिनेटली त्यामुळं काय येतात या ठिकाणी, जीनमध्ये मायनर चेंजेस असतात येतात. आणि ह्या मायनर चेंजेसला नथिंग बट ह्युगो डू व्हेरीजनं म्हणलं आहे, याला काय म्हणायचं, म्युटेशन. Considerable, for example, mutation may causes the genetic disorders like sickle cell anemia. काही म्युटेशन हे मायनर असतात, म्हणजे दिसून येत नाही अल्प प्रमाणात, पण काही हे कन्सिडरेबल अर्थातच एक ड्रॅगेस्टिक चेंजसुद्धा आणू शकतात, एक मोठा बदल. जसं की म्युटेशन जे आहे तर याच्यामुळे एक जेनेटिक डिसऑर्डर होतो, सिकल सेल ॲनिमिया, की यामध्ये जे आपल्या रेड ब्लड सेल्स आहेत तर यांचा शेप बदलतो किंवा त्या नष्ट होतात. तर डेफिनेटली हा जो आजार आहे तर या आजाराला काय म्हणायचं, सिकल सेल ॲनिमिया. सो सिकल सेल ॲनिमियाला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर ग्रुप ऑफ डिसऑर्डर दॅट कॉजेस रेड ब्लड सेल्स टू बिकम मिसशेप अँड ब्रेकडाऊन. मिसशेप म्हणजे शेप बदलणे, आणि दुसरा आहे ब्रेकडाऊन. ओके, तर अशा पद्धतीच्या म्हणजे सिकल सेल एनिमिया हा ग्रुप ऑफ डिसऑर्डर आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा कशामुळे झाला या ठिकाणी, म्युटेशनमुळं. म्हणजे म्युटेशन हे कधी कधी असं मोठा कन्सिडरेबल चेंजसुद्धा असू शकतो. नेक्स्टमध्ये आपण व्हिडिओमध्ये आपण इव्होल्युशन संदर्भात डिस्कस करू.